प्रेस द लॉर्ड डेली ब्लॉग्स पत्री तुम्हारे मैं अपना सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आणि आता तब्येत बरी आहे आणि आता वाजलेले आहे 2 मेडिकल बंद करून घरी आलेले आहे जे बराच वेळ झाला मेडिकल बंद करून 20-25 मिनटं झालेले आहे इकडे कुकर ठेवलेला आहे डॅश शिजायला झालेला आहे आणि भाजी काय करायची प्रश्न पडलेला जर तुम्हाला असा प्रश्न पडेल भाजी काय करायची तेव्हा झटपट अगदी कोल्हापूरच्या प्रत्येक घरामध्ये सर्वांची फेवरेट अशी डिश म्हणजे बेसनचं पिठलं किंवा बेसन पिठाचा झुणका तर झटपट कसं बनवायचं ते दाखवते तर मी इकडे कांदा टोमॅटो वगैरे आधी चिरून घेतलेलं आहे तर आता त्याला पटपट दाखवते तेल टाकायचं आणि जेव्हा घरी काही भाजी नसेल तर अगदी झटपट 5 मिनटात न वेळ लागता बनणारी डिश म्हणजे पिठलं अगदी छान लागतं पटकन होतं बनवायला वेळ लागत नाही आणि तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि आता ते कसं बनवायचं मी तुम्हाला दाखवत आहे गरम करायचं आहे जवळपास सगळं झालेलं आहे जेवण हे पिठलं वगैरे कसं आधी करून ठेवलं तर त्याला तेवढी चव लागत नाही गरम गरमच खायला छान लागतं तर कोकणामध्ये पिठी बनवतात कुळीथाची तसं कोल्हापूरला पिठलं बनवतात म्हणजे झुणका पण म्हणतात त्याला पिठलं पण म्हणतात तर तेल गरम झालेलं आहे आधी मी जरा जिरे मोहरू टाकत आहे त्याच्यानंतर कांदा व्यवस्थित परतून घ्यायचं इकडे डाळ लावलेली आहे ती पण शिजत आहे आल्यानंतर पटकन भाकरी फक्त करून घेते कारण इकडे जवस ठेवलेले आहेत ते भाजायचे आहेत तर जवस आरोग्याला खूप चांगलं असतं त्याचे आरोग्यासाठी जे असणारे फायदे आहेत त्याची डिटेल मी तुम्हाला नंतर देते आता इथे होते म्हणून मी जस्ट तुम्हाला दाखवले ते तर आमच्या घरी हे भाजून ठेवलेले असतातच कारण याच्या आरोग्याशी आरोग्याला खूप चांगले फायदे आहेत कांदा इथे आपलं करतून होतं कांदा परतला की त्यामध्ये टाकायचं टोमॅटो अगदी झटपट आहे तर हा मी आता मसाल्याचं म्हणजे चटणी घालून करणार आहे तर ठेचा घालून देखील करतात हिरवा मिरचीचा ती देखील एकदा करून दाखवतो टोमॅटो शिजतो आहे आणि मी ही तुम्हाला सांगितलेलं शिबडं तर याचा फायदा असा म्हणजे याला पाणी सुटत तर नाहीच आणि प्लस भाकरी चपाती किंवा तुम्ही काहीही ठेवायला वास येत नाही जसं आपण आपलं प्लास्टिकचं कुठलं भांडं असू दे किंवा स्टीलचा डब्बा असू देत तर त्यामध्ये काय होतं की त्याला पाणी सुटण्याची शक्यता असते आणि असं पॅकबंद जर ते ठेवलं तर त्यामध्ये एक विशिष्टसा वास येतो तर यामध्ये कशी हवा खेळती राहते आणि त्यामुळे याला यामध्ये असणाऱ्या पदार्थाला वास अजिबात येत नाही तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही देखील त्याचा वापर करू शकता जुनं ते सोनं म्हणतात तसंच आहे जुन्या गोष्टीचे फायदे देखील तितकेच चांगले आहेत टोमॅटो आपला विरघळलेला आहे आणि त्यामध्ये मी टाकत आहे मसाला म्हणजे कोल्हापुरी चटणी कोल्हापुरी चटणी कलरच छान येतो आणि आता चटणी भाजलेली आहे पाणी टाकत आहे इथे मी घट्ट म्हणजे जाडसर असं बनवत आहे पिठलं तर त्यामुळे कमी पाणी घातलेलं आहे तुम्हाला पातळ हवं असेल तुम्ही पाणी जास्त घालू शकता आणि आता चवी फिरतो तुम्ही बघू शकता छान अशी उकळी फुटलेली आहे यामध्ये मी घालत आहे कोथिंबीर कोथिंबीर घातली की कोणत्याही पदार्थाला चव देखील छान येते आणि दिसायला देखील छान दिसतं म्हणजे कोथिंबीर जेवणाची चव वाढवते त्यापेक्षा शोभा जास्त वाढवते तर आता हे थोडं बेसन टाकायचं
आता या ठिकाणी माझ्या हातात मोबाईल आहे तर मी जास्त टाकले एकदमच आणि आता ढवळून घेते. आणि पीठ टाकल्या लगेचच ते सतत ढवळत राहायचं, नाही तर त्यामध्ये गुठळ्या होतात. तर गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत, तर पटपट असं ढवळत राहायचं आहे. कारण काय होतं तर टाकून थोडा वेळ थांबलं की पीठ मग व्यवस्थित एकजीव होत नाही. बघू शकता तुम्ही छान असं आपलं पीठला मिक्स झालेलं आहे आणि झटपट अगदी कमीत कमी वेळेमध्ये हे शिजतं, याला अजिबात वेळ लागत नाही. आणि एक दोनच मिनटं फक्त हे शिजायला वेळ लागत नाही, पटकन शिजतं. फक्त 2 मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे ते वाफ आतल्यात म्हणून छान असं ते शिजतं, म्हणजे कच्चे पण त्यातलं निघून जातं. आणि आता 2 मिनटं झालेले आहेत आणि मस्तपैकी झुणका शिजलेला आहे. बघू शकता तुम्ही कलर किती छान आला आहे तो, आणि चवीला तर तितकंच छान आहे, वास तर खूप छान सुटलेला आहे. आणि तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. तर अशा प्रकारे माझं दुपारचं जेवण तयार झालेलं आहे. आणि झुणका म्हणजे पिठलं घेतलेलं आहे, भाकरी आमटी आणि हा कोल्हापुरी स्पेशल ठेचा म्हणजे खरडा. तर याची रेसिपी मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेन, तो आधीच मी करून घेतलेला त्यामुळे तुम्हाला दाखवलेला नाही. तर आता मी जेवण घेते, तुम्ही देखील जेवायला या आणि जी रेसिपी तुम्हाला दाखवली नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा एक्सपिरियन्स माझ्यासोबत शेअर करा. अशाच नवीन नवीन रेसिपीचं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत रहा. बाय.